नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। राज्य शासनाकडून दरवर्षी एक आठवडा दक्षता जनजागृती सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो। यावर्षी हा सप्ताह 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या दरम्यान राबविण्यात येणार असून आज लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातर्फे या दक्षता जनजागृती सप्ताहाला सुरुवात करण्यात आली। स्वतंत्र भारत @75 सचोटीकडून आत्मनिर्भरतेकडे हे या सप्ताहाचे ब्रीदवाक्य आहे। या अनुषंगाने आज अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार विरोधी शपथ घेतली। सरकारी अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने संबंधित काम करण्यासाठी लाचेची मागणी केल्यास 1064 हा टोल फ्री क्रमांक अथवा 0257223577 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून तक्रार दाखल करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय अधिकारी SS पाटील यांनी या प्रसंगी केले। याबद्दल मी जळगाववासियांना सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी एक आठवडा हा दक्षता जनजागृती सप्ताह म्हणून राबवला जातो। तो आठवडा यावर्षी 26/10/2021 ते 1/11/2021 या कालावधीत राबवला जातो आहे। दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने मी हा संदेश जळगावच्या वासियांना देऊ इच्छितो की शासकीय कार्यालयातील कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी हा त्यांच्याकडे जे कायदेशीर काम जनतेचं असेल ते कायदेशीर काम करून देण्यासाठी शासकीय फीच्या व्यतिरिक्त जर आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जर पैशांची मागणी करत असेल, लाचेची मागणी करत असेल, तर आपण आमच्याकडे तक्रार देऊ शकता। तक्रार देण्यासाठी आपल्याला टोल फ्री क्रमांक 1064 उपलब्ध आहे। त्याचबरोबर जळगाव युनिटचा जो नंबर आहे 0257-2235-477 हा सुद्धा आपल्यासाठी अवेलेबल करून दिलेला आहे। परंतु एक गोष्ट आहे की मोबाईल, वेबसाईट किंवा टोल फ्री नंबरवरून संपर्क साधताना मात्र आपल्याला तक्रार देण्यासाठी अँटी करप्शन ब्युरो कार्यालयात येऊन त्यात सक्रिय सहभाग घ्यावा लागणार आहे। सुद्धा आम्ही या ठिकाणी सगळ्या कर्मचाऱ्यांना वाचून दाखवलेले आहेत आणि विविध शासकीय कार्यालयांमध्ये सुद्धा तशा प्रकारचं आम्ही आवाहन केलेलं आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना की आपापल्या कार्यालयांमध्ये आपण केंद्र शासनाकडनं किंवा राज्य शासनाकडनं ज्या सूचना करण्यात आलेल्या आहेत, सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्या पद्धतीने आपापल्या विभागांमध्ये ते दक्षता जनजागृती सप्ताहाच्या अनुषंगाने आपापल्या ठिकाणी कार्यक्रम घेतील। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव। शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।